तर दुपारचे 12:30 वाजलेत आणि मी व्हिडिओ अपलोड करतोय जो ऑलरेडी तुम्ही बघितला आहे काल, आणि आजचा व्हिडिओ पण शूट होतोय. सगळं मल्टीटास्किंग सुरू आहे. हेच मला थोडंसं पाहिजे होतं की मी परत एकदा व्यवस्थित एकदम मार्गाला लागू आणि थोडासा तेवढाच जोश येऊ दे, एकदम जोश. तर सध्या आता माहोल एकदम बाहेर पावसाळी आहे, खूप जास्त पाऊस पडतोय, त्यामुळं वायफाय पण थोडंसं वीक आहे, थोडासा वेळ होतं व्हिडिओ अपलोड व्हायला. पण काही प्रॉब्लेम नाही आहे, अपलोड होईल. तसं आपण निघणार, आवरणार आणि ऑफिसला जाणार, है ना. आता विचारू नका काय एवढा उशीर काय आहे ते, मी सांगतो 3 दिवसांनी सांगतो का. तसं रोज पावसाच्याच आवाजाने जाग येते आणि उठल्यावर असा काही नजारा दिसतो माझ्या बाल्कनीमधून. ॲक्च्युली पाऊस खूप असल्यामुळं मी हा कॅमेरा तर घेऊन जाऊ शकत नाही, इतकी रिस्क घ्यायची नाही आहे. सो फोन मी घेऊन जाईन आणि गोप्रो घेऊन जाईन, त्यामध्ये जेवढं काही शूट होते ते तुम्हाला दाखवेन. बाकीचं पावसाळ्यात ना अगदी वातावरण बदलून जातं, बरंच काही काही मनातून सुचतं आणि अनेक अशा कविता वगैरे बाहेर पडतात. तुम्हाला माहिती आहे मी शेर और शायरी करतोच. बाकी जर तुम्ही पावसाळ्यात गरम भजी आणि वडापाव खाल्ला नाही तर तुम्ही पावसाळ्याची मजा काय घेतली तर. तर बंडई जस्ट ऑफिसहून आलो आहे आणि हाफडेने गेलेलो ऑफिसला, त्यामुळं काम इतकं होतं की बाकी काहीही करायला जमलं नाही. तर आता एका महत्त्वाच्या विषयी बोलू, जे आपलं ठीक आहे, आता महत्त्वाच्या विषयाकडे वळू जो आपला टायटल आहे ह्या व्हिडिओचा, त्याबद्दल थोडंसं शेअर करतो तुमच्याशी. पण पहिल्यांदा आता चेंज करून थोडं फ्रेश होऊन येतो, है ना. हो, मस्तपैकी सगळी कामावरून आता 12:15 झालेत आणि तुमच्यासमोर आलो आहे. तर आता आपण चर्चा करूया त्या विषयावर जो मला खूप आधीपासून बोलायचा होता, तो म्हणजे की यूट्यूब आणि इन्कम, म्हणजे यूट्यूबमधनं किती कमाई होते, काय आहे यूट्यूबचं नक्की सीन तरी काय आहे. कारण बरेच जण मला हा प्रश्न विचारत असतात की आम्ही आत्ता यूट्यूबवर आलो आहे, आम्ही ते मॉनिटायझेशन झालं नाही तर काय करू, किंवा आम्ही ग्रो कसं करू यूट्यूबवर. तर मला जेवढं नॉलेज आहे आणि मी ज्या फेजमधनं गेलो आहे ते तुमच्याशी मी नक्की शेअर करीन. तर आपण ह्याला थोडंसं सॉर्ट करूया, म्हणजे हे व्यवस्थित मी समजावतो तुम्हाला की 3 पार्टमध्ये डिवाईड करूया. पहिला हा पार्ट ज्यांचं मॉनिटायझेशन ऑलरेडी झालंय, जसं की माझं पण झालंय. दुसरा पार्ट असा की ज्यांनी चॅनल तरी आपलं सुरू केलंय पण त्यांचं अजून मॉनिटायझेशन झालं नाही, त्यांनी व्हिडिओज टाकतायत पण अजून त्यांचं चॅनलवर ॲड्स वगैरे येत नाही आहेत. आणि तिसरा पार्ट असा की ज्यांनी अजून व्लॉगिंग आत्ता सुरू केलं, म्हणजे 1-2 व्हिडिओज टाकले असतील किंवा 10-12 व्हिडिओज टाकले असतील किंवा जस्ट एंट्री केली आहे म्हणजे यूट्यूबमध्ये ॲज अ व्लॉगर म्हणा किंवा व्हिडिओ सुरू केलेत, तर त्यांनी काय करावं. तर आपण आता पहिल्या पार्टबद्दल बोलू. तर पहिला पार्ट म्हणजे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, जसं की मी, जसं की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं झालं असेल. एक आत्ता इशू चाललाय यूट्यूबमध्ये, तो म्हणजे असा की त्यांनी आपले ॲडसेन्समधले जे डॉलर कमवलेले असतात ऑलरेडी, त्यांनी ते मंथ एंडला कापून घेतात आणि त्याचा असा फिक्स रेशिओ नसतो की ते किती कापतात काय कापतात, सगळ्यांचे रॅन्डमली कापले जातात. आणि हा इशू सगळ्याच यूट्यूबर्स बरोबर होतोय, मोठे मोठे यूट्यूबर्स पण यामध्ये इन्वॉल्व आहेत. सध्या तरी मी एक्झाम्पल देणार नाही,
जसं तुम्ही आता युट्यूबला सर्च केलं तर बरेचसे व्हिडिओज मिळतील. सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांचे डॉलर न सांगता कापले गेले. हे माझ्यासोबत पण झालं. ऑलमोस्ट माझे $10 कापले गेले. काही माहीत नाही, रिझन मेलवर पाठवले नाही किंवा आधी कोणता असं काही मेसेज पण आला नाही युट्यूबकडून की असं काही होणार आहे. हे मे बी काही टेक्निकल इश्यू असू शकतो असं मला वाटतंय, किंवा मग यूट्यूबनीच काही नवीन पॉलिसी आणले ते अपडेट करणार असतील. पण हे पर्सनली मला खूपच विचित्र वाटतंय आणि थोडंसं इनव्हॅलिड वाटतंय की तुम्ही एका क्रिएटरकडनं त्याची मेहनत तुम्ही कापून घेता न सांगता. आणि ॲज अ क्रिएटर ते खूप हर्ट होतं, ते खरंच खूप निराशाजनक आणि थोडंसं डिमोटिवेटिंग आहे. पण आता त्याला काही करू शकत नाही, यूट्यूबची मर्जी आहे, जे करेल ते करेल, ठीक आहे. सो जर असं कोणी समजत असाल की यूट्यूबमधनं खूप कमाई होते, तसं काहीही नाही आहे. जे तुम्ही कमवाल ते पण तुमचं कधीच निघून जाईल सांगता नाही आहे. तर यूट्यूब हे कमवायसाठी तरी चांगला सोर्स नाही आहे असं मी म्हणेन. अनलेस अँड अंटील तुम्ही खूप हाय लेवलला गेलाय, म्हणजे तुम्ही खूप मोठे यूट्यूबर बनला आहात, तेव्हा तुम्ही विचार करू शकता. नाहीतर तुम्ही स्टार्टिंग किंवा मिड लेवलमध्ये असा अजिबात विचार करू नका की एक यूट्यूबर खूप जास्त कमवतो. आता येतो दुसरा पार्ट, म्हणजे ज्यांचं मॉनिटायझेशन झालेलं नाही आहे पण यूट्यूबचं चॅनल सुरू करून बराच वेळ झाला आहे, व्हिडिओज टाकत आहेत पण त्याला व्ह्यूज येत नाही आहेत, त्यांना मी एवढंच सांगेन की कॉन्टेंटवर फोकस करा. तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन, म्हणजे व्हिडिओचं जे प्रेझेंटेशन आहे ते इतकं चांगलं करा की जेणेकरून तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना खरंच खूप अट्रॅक्शन वाटेल त्या व्हिडिओजबद्दल, तुमच्याबद्दल, तुमच्या माहितीबद्दल. तर थोडासा अट्रॅक्टिव्ह बनवा. मी बघतो बऱ्याच जणांचे व्हिडिओज लक्ष देत नाहीत, हे मी खरं तुमच्याशी बोलतोय. थोडंसं कन्स्ट्रक्टिव्ह वेने घ्या की जेव्हा तुम्ही व्हिडिओ एक काढता तेव्हा स्मूथनेसकडे लक्ष द्या, शेक करू नका. जेव्हा तुम्ही शेक करता तेव्हा ॲज अ व्ह्युअर ते खूपच खराब दिसतं. तेच तुम्ही शेक न करता थोडासा श्वास रोखून प्रॉपरली जर स्मूथली शूट केलात तर त्याचा आउटपुट खूप चांगला येतो आणि ते बघणाऱ्याला डोळ्याला पण खूप चांगलं दिसतं बघणाऱ्याच्या. भले तुमचा सब्जेक्ट कोणता पण असू दे पण तुमचं प्रेझेंटेशन प्रॉपर आणि एक नंबर पाहिजे, जेणेकरून तुमचे व्ह्युअर्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तर आता तिसरा पार्ट, म्हणजे ज्यामध्ये एकदम नवीन व्लॉगर्स येतात किंवा नवीन व्हिडिओ बनवणारे येतात आणि ते मला मेसेज करून किंवा DM करून सांगतात की आम्ही सुरुवात कशी करू, आम्ही नवीन यूट्यूबर आहोत आणि आम्हाला काही टिप्स दे. तर माझ्याकडून एवढंच सांगणं आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही तुमचा सब्जेक्ट, तुमचा जे काही मेन सब्जेक्ट आहे, तुमचा मेन इंटरेस्ट आहे, ते व्यवस्थित निवडा, त्यावर तुम्ही काम करा, त्यावर फोकस द्या आणि तोच सब्जेक्ट तुम्ही तुमच्या ऑडियन्ससमोर मांडा. आधी तुम्हाला ऑडियन्स खूप कमी भेटतील, जसे की तुमचे मित्र आहेत जवळचे, तुमचे नातेवाईक आहेत, तेच ऑडियन्स भेटतील. तुम्हाला हळूहळू ते ऑडियन्स वाढवायचे आहेत तर तुमच्यावरच आहे. तुमचा कॉन्टेंट तो स्ट्रॉंग असेल तर तुम्ही तुमचे व्हिडिओज शेअर करा. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, बरेचसे मार्ग आहेत शेअर करण्याचे. ते म्हणतात ना, आपला माल आपल्यालाच विकायला लागतो, आपल्याला आपल्या मालाचंच मार्केटिंग करायला लागतं. तर असं काही आहे. तर नवीन यूट्यूबर्सला माझं हेच सांगणं आहे की तुमचा कॉन्टेंट, तुमचा सब्जेक्ट आधी निवडा. भले तो कोणता पण असू दे, ट्रॅव्हल असू दे, फूड असू दे किंवा तुमचे कॉमेडी व्हिडिओज असू दे, तर तुम्ही त्याचा बेस इतका स्ट्रॉंग बनवा की तुमचे ऑडियन्स तुम्हाला इतका सपोर्ट करतील आणि तेच तुम्हाला पुढं घेऊन जातील. सो तुम्हाला गरज पण पडणार नाही पुढं जाऊन की तुम्ही व्हिडिओज शेअर करताय स्वतःहून. तर म्हणणं मी अशी आशा करतो की हे जे काय मी एक्सपिरियन्स शेअर केला ते तुम्ही तुमच्या यूट्यूबिंग करिअरशी रिलेट केला असाल किंवा तुम्ही जे काय व्लॉग्स बनवता त्याच्याशी थोडंसं तरी रिलेट केला असाल. तर मी सगळ्यांचे मनापासून पहिल्यांदा आभार मानतो की मी जे डेली व्लॉग्स पुन्हा सुरू केलेले, म्हणजे मी कालच स्टेटस टाकलेला, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि भरपूर जणांचं हो असं उत्तर होतं आणि बऱ्याच जणांनी नाही म्हटलं. त्याचे पण मला काही DMs आलेले की भाऊ तुझी तब्येत आणि बाकी सगळं सांभाळूनच कर जे करायचं आहे. सो यावेळी मी हेच ठरवलेलं की माझ्या तब्येतीकडे लक्ष देऊन मी हे सगळं करणार आहे. त्यामुळं प्रत्येक दिवशी कॉन्टेंट आणणं, ऑफिस सगळं करून, हे थोडंसं मुश्किल असते. तर मी काय ठरवलं की मी तुमच्याशी मला जेवढं नॉलेज आहे ते मी शेअर करेन. तुम्हाला ते नक्की आवडेल आणि कुठं ना कुठं जाऊन तुम्हाला ते कामी येईल.
जर तुम्हाला कामी आलं तर तुमचा भाऊ खुश आहे. तुम्ही मला कधी पण DM करा, कधी पण तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता. इंस्टाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला काहीही क्वेरीज असतील तर तुम्ही तिकडे विचारू शकता बिंदास. आणि मी अशी आशा करतो की हे जे काही मी सांगितलं ते तुम्हाला कुठे ना कुठे जाऊन उपयोगी पडेल. तर डेली व्लॉग्समध्ये आता सध्या असंच काही थोडे दिवस सुरू राहील. मला जसा काही वेळ मिळेल मी काही काही नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवण्याचाही प्रयत्न करेन. तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ जेव्हा बाहेर जातो आहे तर कसं एडिट करतो आहे आणि काय करतो आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगू शकेन. पुढच्या व्हिडिओमध्ये मे बी आणि काहीतरी नॉलेज नक्की शेअर करेन, किंवा कुठं काही चान्स मिळालं तर नक्की काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर असाच सपोर्ट राहू दे तुमचा, नेहमी तुम्ही सपोर्ट करता. भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.